आपल्यासोबत अजित पवार आहेत उपमुख्यमंत्री. मुंबईतली परिस्थिती काय आहे ते जाणून घेऊया. दादा, मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय आणि दाखवताय तीच परिस्थिती आहे. आता उपमुख्यमंत्री महोदय ह्याच्यामध्ये गेलेले आहेत. सकाळी मदत पुनर्वसन मंत्री गेलेले होते. आता देवेंद्रजी गेलेले आहेत. थोड्या वेळाने मुख्यमंत्री पण तिथे जाणार आहेत. आणि सगळीकडे आता पुन्हा पाऊस जोरात सुरू झालेला आहे. थोडा काही तास थांबलेला होता. त्याच्यातनं पाणी थोडंसं ओसरायला लागलं होतं. परंतु पुन्हा आता पाऊस सुरू झालेला असल्यामुळं पाणी वाढण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त रेल्वे जास्त खोळंबली बाहेर पडू नये असं माझं त्यांना आव्हान आहे. आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेला आरोप प्रत्यारोप दिले. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा मुंबई. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा नागरिकांना आवाहन केलेलं आहे की आपण घराबाहेर शक्यतो पडू नये. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझं.